आपल्या घरात सतत वाईट गोष्टी घडत असतील कुणी ना कुणी आजारी पडत असेल कुणाला करिअरमध्ये यश मिळत नसेल किंवा मग घरामध्ये सतत नकारात्मक वातावरण असेल वादविवाद भांडणं वाद होत असतील तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे परंतु हा उपाय जर तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये खूप सारे प्रश्न जे आहे ते सॉल्व होणार आहे जसं की तुमच्या घरामध्ये रोज भांडणं वादविवाद होतात एखादी व्यक्ती तुमच्या घरामधली नकारात्मक बोलते तिला आयुष्यामध्ये यश मिळत नाही नोकरी मिळत नाही किंवा प्रगती होत नाही त्याचबरोबर कुटुंबामध्ये सतत कुणी आजारी राहत असेल तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आपल्या घरासाठी संपूर्ण कुटुंबासाठी हा उपाय जर तुम्ही सलग सात दिवस केला तर सर्व बाधा निघून जातील आणि तुमचं जीवन जे आहे ते सुखकर होण्यास आनंदी होण्यास मदत होईल काय आहे उपाय हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपल्याला माहीत आहे आपल्याला प्रत्यक्षरित्या दिसणारे देवता जे आहे ते सूर्यदेवता आता आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या देवांना मानतो किंवा आपले कि कोणीतरी इष्टदेवता असतात आपले कुलदेवता असतात पण त्याचबरोबर जे सूर्यदेवता आहे जे आपल्याला रोज दर्शन देतात आपली सकाळ त्यांच्यापासून होते अशा सूर्यदेवतेला आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर थोडेसे एका मुठीमध्ये उजव्या मुठीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि या तांदळावरती आपल्याला थोडेसे कुंकू जे आहे ते टाकायचं आहे म्हणजे अक्षदा ज्या आहेत त्या घ्यायच्या त्याच्यावरती थोडंसं कुंकू दा कुंकू टाकायचं आहे आणि हे तांदूळ जे आहे ते सूर्यदेवतेला आपल्या हाताने आपण अशा पद्धतीने आपले मूठ ओपन करून दाखवायचे आहेत आणि हे तांदूळ अशा पद्धतीने दाखवल्यानंतर आपण मूठ ओपन असतानाच ओम सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आपले तांदूळ जे आहे ते सूर्यदेवतेला दाखवतानाच आपल्याला ओम सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर हे मुठीतले जे तांदूळ आहेत ते तांदूळ आपल्याला एका पाण्यामध्ये म्हणजे एक ग्लासभर किंवा तांब्याभर किंवा अगदी छोटीशी लोटी येते तर तेवढ्या भरून म्हणजे पेलाभर साधारणतः तेवढ्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे जे तांदळाचं पाणी आहे म्हणजे तांदूळ पाण्यामध्ये टाकायचे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला आपल्या सर संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे हे सतत तुम्ही सात दिवस रोज सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवतेला नमस्कार केल्यानंतर करायचं आहे तर सतत जेव्हा तुम्ही हा उपाय सात दिवस करा तुमच्यावरील कर्ज असेल तर ते दूर होईल त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील घरामध्ये बघा बऱ्याच वेळा काय होतं काही व्यक्ती सतत आजारी पडत असतात सतत, सतत त्यांना त्रास होत असतो किंवा काहीतरी झालं थोडं जरी झालं की त्यांची मनस्थिती बिघडते अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरातलं जे काही कर्ज आहे ते दूर होईल त्याचबरोबर बाधा असतील कुणाची नजर लागत असेल तर ती नजरसुद्धा दूर होईल आणि बऱ्याच प्रकारच्या गोष्टींमधून तुम्हाला आ, चांगल्या मार्गाकडे तुम्हाला हे सूर्यदेवतेच्या आशीर्वादाने आपण चांगल्या मार्गाकडे जाऊ कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या आ, कुणाची तरी आपल्या घराला नजर लागलेली असते आणि याच्यामुळे घरामध्ये कुटुंबामध्ये सतत वादविवाद होणं भांडणं होणं या गोष्टी होत असतात आणि जेव्हा तुम्ही सूर्यदेवतेच्या आशीर्वादाने त्यांचं मंत्र जप करून जे पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडणार आहात त्याचा खूप चांगला प्रभाव तुमच्या घरावरती पडतो सतत सात दिवस महिलांनी पुरुषांनी घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या कालावधीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही बाकी तुम्ही कोणत्या वेळेमध्ये हा उपाय जो आहे तो करू शकता प्रत्येकाने नक्की करा कारण सात दिवसांमध्ये आपलं बरस आयुष्य जे आहे ते बदलणार आहे आपण बऱ्याच वेळा अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतो किंवा नाही ठेवत परंतु सकारात्मक ऊर्जा भेटणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो त्यावेळी आपल्याला भरपूर अशी सकारात्मक ऊर्जासुद्धा भेटत असते त्याच्यामुळे सकारात्मक विचार करायला सुरुवात करा, करा आणि त्याचबरोबर सकारात्मक राहायलासुद्धा सुरुवात करा आणि असे छोटे मोठे उपाय जे आहेत ते सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद